नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे. गुलाबाची कशी केअर केल्याच्यानंतर गुलाबाला असे छान छान फ्लावर येतात, आणि सप्टेंबर महिन्यात आपण आपल्या गुलाबावर काय काम केल्याच्यानंतर आणि आपली जर कुंडी खराब झाली असेल तर ती रिपोर्टिंग कशी करायची, आणि गुलाबावर काय काम करायचे, हार्ड प्रूनिंग करायची का सॉफ्ट प्रूनिंग करायची, हे काही अशी विशेष कामे आपण आपल्या गुलाबावर सप्टेंबर महिन्यात करावी लागतात ते मी पुढे सांगणार आहे. आपण आपल्या गुलाबाची कशी केअर करायची आणि काय करायची ते मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्ही जर लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर केले नसेल तर शेअर करा. तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आत्ता आपण जाऊ आपल्या गुलाबाकडे. आपल्या गुलाबाला थंडीच्या दिवसात भरपूर फुले येण्यासाठी आणि छान छान असे फुले येण्यासाठी आपल्याला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या दोन महिन्यात आपल्या गुलाबावर काही कामे करायची असतात. हार्ड प्रूनिंग करायची असते किंवा सॉफ्ट प्रूनिंग करायची असते, हे दोन्हीही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आपल्याला कोणतीही हार्ड प्रूनिंग किंवा सॉफ्ट प्रूनिंग करायची असेल तर आपले कटर आधी स्वच्छ डेटॉलने धुवून घ्या, ते सॅनिटायझर करा, म्हणजे आपल्या गुलाबाला डायबॅकचा आजार होणार नाही. आणि आपण सुरुवातीला आता सॉफ्ट प्रूनिंग दाखवणार आहे. हे पहा, ही अशी थोडी जर आपले गुलाब नवीन असतील, एक दोन वर्षाचे असतील, तर ते समजा गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी घेतलेले असतील, तर आपण त्याची सॉफ्ट प्रूनिंग करणे गरजेचे असते. हार्ड प्रूनिंग जर तुमचा गुलाब चांगला स्ट्रॉंग असेल आणि 2-3 वर्ष झाले असतील त्याला घेऊन, तर त्याची हार्ड प्रूनिंग करा. हार्ड प्रूनिंग म्हणजे गुलाबाच्या बुडापासून 1-6 ते 7 इंच असा गुलाब ठेवा आणि त्याची पूर्ण अशी फांद्या कट करून घ्या, म्हणजे ती होते आपली हार्ड प्रूनिंग. ही पहा, ही केलेली आहे हार्ड प्रूनिंग. हार्ड प्रूनिंग करताना असा हा गुलाब, याची हार्ड प्रूनिंग करायची. आणि हार्ड प्रूनिंग किंवा सॉफ्ट प्रूनिंग झाल्याच्यानंतर आपण आपल्या गुलाबाला डायबॅकचा आजार होऊ नये यासाठी हळदी पावडर लावायची. हळदी पावडर लावणे फार गरजेचे असते. आणि त्याचा घट्ट असा गोळा करून तो आपण आपल्या गुलाबाच्या ज्या ज्या भागाला कट मारला आहे त्या त्या भागाला आपण हळदी पावडर लावा किंवा साप पावडर लावा किंवा ॲलोवेरा जेल लावून त्यावर आपण दालचिनी पावडर लावू शकतो. या तिन्हीपैकी कोणतेही आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण लावू शकतो. आणि ही अशी आपल्या गुलाबाला हार्ड प्रूनिंग आणि सॉफ्ट प्रूनिंग केल्याच्यानंतर पुढे आणखी काय काम करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या गुलाबाला सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये हे जर कामं केले तर पूर्ण सीझनमध्ये आपल्या गुलाबाला छान असे फ्लावर येतात. यासाठी आणखी पुढे काही कामे करायचे आहेत आणि ते पुढे कामे कोणते करायचे ते मी पुढे दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. हे पहा, अशी गुलाबाची कुंडी खुरपून घ्या. ही अशी त्याची माती पूर्ण मोकळी करा. आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीत जर जास्त ओली असेल तर थोडी थोडी अशी कोरडी होऊ द्या. आणि नंतर ही अशी त्याची माती मोकळी करून घ्या. आणि माती मोकळी करून घेतल्याच्यानंतर ही माती आपल्याला काढून घ्यायची आहे. जेवढी आपण माती मोकळी केली तेवढी ही माती काढून घेऊ. आणि नंतर आपल्याला याच्यात काही कंपोस्ट खते काही घालायचे आहेत. आणि हे मी पुढे दाखवत आहे. हे पहा, हे आहे वर्मी कंपोस्ट
किंवा किचन वेस्ट कंपोस्ट किंवा शेणखत असं कोणतेही आपण घेऊ शकता. हे मी तयार केलेले आहे किचन वेस्ट कंपोस्टपासून, हे कंपोस्ट तयार केलेले आहे आणि हे कंपोस्ट मी आता आपल्या गुलाबाला देणार आहे आणि त्यात हे DAP चे काही दाणे मिक्स करणार आहे, कारण आपल्या गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्याला अशी काही घटक देणे गरजेचे असते, त्यामुळे हे काही DAP आणि हे कंपोस्ट टाकणार आहे आणि हे कंपोस्टला जास्त पाणी होऊ नये यासाठी यात काही वाळू पण मिक्स करणार आहे. थोडी वाळू मिक्स करा म्हणजे आपली कुंडी वेल ड्रेन राहीन, जास्त ओली राहणार नाही आणि हे कंपोस्ट त्यामध्ये काही फंगस होऊ नये यासाठी यात साप पावडर टाकायची आहे. साप पावडर टाका किंवा लिंब खली टाका. ही साप पावडर टाकली तर खूप असा फायदा होईल, आपले गुलाबाच्या कुंडीत फंगस लागणार नाही यासाठी ही साप पावडर टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. साप पावडर हे विषारी असते, त्यासाठी हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण आपले हात डेटॉलने स्वच्छ धुवून काढा किंवा हँड ग्लोव्ज वापरा. ही केअर घेणे पण फार गरजेचे असते. हे पहा, ही आता आपण ह्या कुंडीच्या हिशोबाने आपले खत देणार आहोत. जशी कुंडी असेल तसे आपण देणार आहोत. माझी कुंडी थोडी मोठी आहे त्याच्यामुळे 3-4 मुठी हे खत मी देणार आहे. हे पहा, हे 3-4 मुठी खत दिले आहे आणि नंतर हे खत आपण आता काढलेली माती नंतर त्याच्यात 1-2 मुठी टाकणार आहोत. जे काही आपण कंपोस्ट टाकले आहे ते उघडे ठेवायचे नाही, ते झाकून घ्यायचे, म्हणजे आपल्या कुंडीतील कंपोस्ट चांगले काम करेल आणि आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल यासाठी हे करा. आणि नंतर आपण आपल्या गुलाबाला बेकिंग सोडेची फवारणी करणार आहोत. हे 1/2 चमचा बेकिंग सोडा आपण 2 लिटर पाण्यात टाकायचा. हा बेकिंग सोडाच घ्यायचा, बेकिंग पावडर नाही. आणि हे घेऊन आपण पूर्ण हलवून घेऊन याची फवारणी करणार आहोत. याची फवारणी आपल्याला 4-5 दिवस करायची आहे. दररोज सकाळी आपण ह्याची फवारणी करायची, म्हणजे जोपर्यंत आपले हे गुलाब फुटत नाही तोपर्यंत ह्याची फवारणी आपल्याला दिवसातून 1 वेळेस किंवा 2 वेळेस केली तरी चालते. जास्त ऊन असेल तर तुम्ही 4-5 वाजता पण 1 वेळेस करा, पण जास्त उशिरा करू नका, कारण त्याला फंगस होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी 1 वेळेस करा 9-9:30 पुढे आणि नंतर 4-5 वाजता 1 वेळेस करा. अशी फवारणी आपले गुलाब चांगले फुटेपर्यंत करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल